माझे नंदन वन जे आहे ते आहे छोटे काने गाव, जिथे मी त्या गावात आलो हे कुणालाही माहीत होणार नाही, कुणीही माझी दखल घेणार नाही, एवढंच नव्हे तर मला कोणी भांडवून सोडणार नाही। कोणत्याही सार्वजनिक कामाचं लष्टक, लष्टक म्हणजे काय, लचाण, कोणत्याही सार्वजनिक कामाचं लचाण माझ्या मागे नसावं। एवढंच नव्हे तर मी जेव्हा लेखनाचं काम करायला बसावं तेव्हा फक्त लेखन वाचनच मला करता आलं पाहिजे, बाकीचे कामं माझ्या मागे नसावे, असं बिना व्यत्यय, म्हणजे खूप व्यत्यय म्हणजे काय त्रास, कोणत्याही प्रकारचा त्रास नसलेलं जे गाव आहे ते गाव म्हणजे माझं नंदनवन। माझं नंदनवन कोणतं आहे, ज्या गावात मला कोणत्याही प्रकारच्या माणसांच्या परिस्थितीचा त्रास होणार नाही ते गाव माझं नंदनवन। मग असं नंदनवन कुठे आहे, आहे का कुठे, शोधून सापडे सापडेल का, हो आहे, आणि शोधून सापडेल म्हणजे सापडलेलंच आहे। कुठे आहे ते, ते आहे नागपूर गुजरात मार्गावर, सॉरी नागपूर नाही मुंबई, बिल्लीमोरा नावाचं गाव आहे आणि बिल्लीमोरा नावाचं गाव मुंबई गुजरातच्या सीमेजवळ आहे। एवढंच नव्हे तर ते छोटेखानी गाव, रेल्वे फाटकाजवळ असलेले छोटेखानी गाव आहे, आणि हे छोटेखानी गाव तिथली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्या ठिकाणी जेव्हा जातोय तेव्हा मी आलो हे गावकारातल्या गावातल्या लोकांना कळत सुद्धा नाही, नंबर एक। नंबर दोन, बिल्लीमोरा गाव हे एकदम शांत असं गाव आहे, इतकं शांत गाव आहे की निर्जन माणसाचं गाव जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की गावात झाडं झुडपं भरपूर आहे, हिरवळ तिकडे तिकडे दाटलेली आहे, नारळी पोपळीची झाडं आहेत, पेरूच्या बागा आहेत, चिक्कूच्या बागा आहेत, एवढंच नव्हे तर पाणी भरपूर आहे त्या गावामध्ये। त्यानंतर हे सगळं झालं की दूरवर जर माझी नजर गेली तर मला तिथे काय दिसतो, समुद्र किनारा दिसतो, आणि तो समुद्र किनारा मला आपल्याकडे आकर्षित करतो, कारण समुद्र किनाऱ्यासारखी एकांत जागा कुठेही आपल्याला भेटत नाही। त्याच्यानंतर गृहस्थांना राहायला चांगलीशी जागा मिळते, कामाला नोकर मिळतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगडी ते मिळतोच कामाला, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शाकाहारी भोजनाच्या गुजराती खानावळीतून उत्कृष्ट साजेल असं जेवण मला मिळतं, आणि मग हे सगळं जेव्हा एकत्र मिळतं मला तेव्हा लेखक माणसाला काय पाहिजे आहे, आणि तेच मला मिळतं, आणि तेच माझं खरं नंदनवन असतं। परंतु महत्त्वाची गोम या ठिकाणी अशी आहे की हे माझं नंदनवन असल्यानंतरही आज माझी 70 आलेली आहे, किती आलेली आहे, म्हणजे मी 70 वर्षात झालेलो आहे बघत, पण तरीही मी त्या बिल्लीमोरा गावाला अजूनही पोचलेलो नाही। इथून काय निर्माण होते, महत्वाकांक्षा आणि नंदनवन, या ठिकाणी निर्माण काय होतं, महत्वाकांक्षा आणि नंदनवन, म्हणून महत्वाकांक्षा वेगळी आहे आणि नंदनवन वेगळा, जे साक्षात प्राप्त झालं ते नंदनवन, आणि जी कधीही आपल्या मनातच राहते ती महत्वाकांक्षा। मी तुम्हाला काय सांगितलं असेल कधीच महत्वाकांक्षेबद्दल, तर महत्वाकांक्षा म्हणजे काय, महत्वाकांक्षा म्हणजे मनाने घेतलेली भरारी। शरीरामध्ये दोन कृती आहेत आपल्या, एक मन आहे आणि दुसरी आत्म्याची कृती आहे, मन नेहमी भरारी घेत राहते, आत्मभरारी घेण्याची गॅरंटी नाही, मन नेहमीच नेहमी भरारी घेत राहतो, आणि भरारी घेत असताना एखाद्या गरीबाला असं वाटतं की मी श्रीमंत झालो पाहिजे, कोणाला वाटत नाही की आपल्याकडे सायकल तर मोटरसायकल झाली पाहिजे, मोटरसायकलला वाटते माझ्याकडे कार झाली पाहिजे, कारवाल्याला वाटते माझ्याकडे मोठी बस पाहिजे, मोठी बसवाल्याला वाटते माझ्याकडे जहाज असेल तर, हवाई असेल किंवा पाणी जहाज असेल, पण जहाज असेल तर, म्हणजे माणसाच्या महत्वाकांक्षा वाढत वाढत जातं। काही काही वाटतं, आता अंबानी अदानी जरी एवढे श्रीमंत असले तर त्यांना असं वाटतं की माझ्यापेक्षा श्रीमंत माणूस जो आहे तेवढी संपत्ती माझ्याकडे जर असली तर, म्हणजे प्रत्येकाला हे वाटतं की माझ्या जीवनामध्ये ह्या दुनियेतली आलम जी सुख आहे ह्या दुनिया जेवढी काही सुख आहे ती तेवढी सुख माझ्यामध्ये जर आली तर माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही, पण ती कुणालाच येऊ शकत नाही। मला असा माणूस दाखवा की ज्याच्या जीवनात नुसती सुखच आहे, किंवा असा माणूस दाखवा ज्याच्या जीवनात नुसती दुःखच दुःख आहे, असा कोणताही माणूस नाही की ज्याच्या जीवनात सुख आहे नुसतं सुख आहे, दुःखाला कोणताही मार्ग नाही, किंवा नुसती सुखच सुख आहे त्याला दुःख कधी प्राप्त होतच नाही असला कोणताही माणूस नाही। आणि म्हणून जेव्हा आपल्याला प्रत्येक वस्तू आहे आणि प्रत्येक वस्तू आपल्याकडे नाही आहे त्याला म्हणतात महत्वाकांक्षा। मग महत्वाकांक्षा नंदनवन म्हणजे काय,
नंदनवन म्हणजे महत्वाकांक्षेच्या पोटात दडलेला जो भाव किंवा पराभव असतो ते नंदनवन आहे. मग महत्वाकांक्षा पूर्ण झाली की नंदनवन होतं? विषयी म्हटलं मला 12 परीक्षेमध्ये 92% गुण मिळतील म्हणजे मिळतील म्हणजे मिळतील हो मिळतील. परीक्षा झाली, निकाल आला, मार्कशीट पाहिली, 92% मिळाले. काय प्राप्त होईल? नंदनवन प्राप्त होईल. पण तिला 92% पाहिजे आहे मार्क आणि तिला आले 90%. तिची महत्वाकांक्षा म्हणजे यश जे अपयश असतं ते महत्वाकांक्षेच्या पोटामध्ये दडलं असतं असं म्हणतात. आणि नंदनवन हे वेगळं कंगीच करत जे हवे ते मिळाले म्हणजे नंदनवन. म्हणून नंदनवन काय तर माणसाच्या जीवनामध्ये तेजाडणारी संकल्पना आहे. मला कलेक्टर व्हायचं आहे, निश्चितच मी कलेक्टर होणारच, होणार नाही होणारच. मग जेव्हा मी कलेक्टर होणारच असं मला हमखासपणे म्हणायचं आहे, मी त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी प्रयत्न केले की ती माझी संकल्पना पूर्ण होईल. पूर्ण झाली आणि मी त्या पदावर रुजू झालो आणि मला पहिला पगार हातात मिळाला म्हणजे माझं नंदनवन झालं. आणि म्हणून नंदनवन मात्र दूर खुणावत असते. विना कष्टाने कधी नंदनवन मिळत नाही आणि कसं मिळत नाही हे आपण बघतोच आहोत. प्रत्येकाला मला सांगा, आतापर्यंत दहा वर्गात पास झाले, तुम्ही म्हटलं का मला तंतोतंत एवढे मार्क मिळतील तेवढे मिळाले का? म्हणजे आपलं नंदनवन झालं का? आणि मग नंदनवन कुणाचं होतं? एखाद्या भाग्यवान माणसाला नंदनवन प्राप्त होतं. आणि असं नंदनवन प्राप्त होतं की तो माणूस जीवनात कधीही दुःखाच्या समोर जात नाही, जीवनात कधीही सुखाव्याच्या निराशेच्या समोर जात नाही. आणि तसंच एक उदाहरण लेखकाने आपल्याला दिलेला, रवींद्र पेंडेनी 91 वर्षाचा गृहस्थ होता, त्याचं नाव राम रोज. बरोबर बोललं सर, पण काय नाव त्यांचं? राम रोज. 91 वर्षाचा गृहस्थ. आणि हा 91 वर्षाचा गृहस्थ मूळचा वाराणसीचा होता. त्याला दोन मुली होत्या, वाराणसीला शिक्षणाची सोय नव्हती, त्याच्यामुळे हा माणूस मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर दोन्ही मुलीला शिकवलं आणि चांगल्या प्रकारचं शिकवलं. एक सर्जन विचारात झाली, दुसरी वकील झाली, एक अमेरिकेला गेली, दुसरी इंग्लंडला गेली. हा एकटाच राहिला. आता एकटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे खाली दिमाग शैतानचा घर. हा एकटाच राहिला, परंतु हा गृहस्थ आपल्या वृद्धक्रमामध्ये जाऊ लागला, हास्यक्रमामध्ये जाऊ लागला, समाजसेवा करू लागला, सगळं काही करू लागला. पण याला कुठेही समाधान मिळेल? श्रीमंती भरपूर, पैसा भरपूर, परंतु कोणत्या प्रकारचं समाधान याला नसल्यामुळे हा थोडासा विवंचनेमध्ये होता. एकदा त्याचा मित्र त्याला म्हणाला की भागरोज, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्या घरी कोणी आहे नाही, मग तुम्ही एक काम करा ना,